नमस्कार. आज दिनांक 26 मार्च 2015. अतिथी चैत्र शुद्ध सप्तमी वार गुरुवार. सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. नमस्कार. आज दिनांक 27 मार्च 2015. आजची तिथी चैत्र शुद्ध अष्टमी वार शुक्रवार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. नांदगाव टोलनाका परिसरात ट्रकची ट्रकला धडक लागली. या धडकेत दोन्ही ट्रक दोन बाजूला कलंडले, एक दुभाजकावर तर दुसरा रस्त्याच्या कडेला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. MH 31 CB 2317 क्रमांकाचा ट्रक तेलाचे पिंप घेऊन नागपूरला जात होता, तर त्याच्या मागून कोळशाचा ट्रक भरधाव वेगाने धावत होता. सोफियातील दगडी कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव ट्रक नेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तेलाच्या ट्रकला ड्रायव्हर साईडने धडक लागली असता तेलाचा ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला, तर MH 27 AF 5006 क्रमांकाचा कोळसा वाहून नेणारा ट्रक दुभाजकावर दुसऱ्या बाजूने कलंडला. त्यामुळे दुभाजक तुटला व ट्रकमधील कोळसा रस्त्यावर पसरला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. स्टार बस मॉडेल अमरावतीत आलं, त्याची पाहणी झाली. ही बस अशी तशी अशा सोयी, परंतु हा सारा प्रकार म्हणजे फुसकाबार ठरला आहे. या मुद्द्यावर मनपाच्या परिवहन समितीत चांगलीच खडाजंगी झाली. अमरावती महापालिका अत्याधुनिक सोयीने युक्त अशा चकाचक बसेस शहरात आणणार आहे. त्या बसची वाट पाहत असतानाच मॉडेल बस शहरात आल्याचं वृत्त धडकलं. सर्वांनी त्या बसची मोठ्या कुतूहलाने पाहणी केली, मात्र या गर्दीत परिवहन समिती सभापतीच नव्हत्या. असं का असा खुलासा विचारला गेला असता परिवहन अधिकाऱ्यांनी ती बस मनपाची नव्हतीच. जायका मोटर्समध्ये थांबलेली ती बस ठाण्याला जाणार होती असा बॉम्ब परिवहन अधिकाऱ्यांनी टाकला असता परिवहन समितीत एकच खळबळ उडाली. पहिल्यांदाच स्थापित परिवहन समिती पहिल्यांदाच सभा घेण्यात आली. या मुद्द्यावर परिवहन समितीत चांगलंच वादंग माजलं. सभापती दिव्या सिसोदे यांनी या वादाचं स्पष्टीकरण केलं. 26 रोजी आम्ही परिवहन समितीची पहिली सभा इथे घेतलेली आहे.
या सभेत आमच्या हे लक्षात दिसून येते की परिवहन समितीला कोणत्याही गोष्टीची माहिती न देता हेतू पुरस्पर ह्या सर्व गोष्टी इथे चालू आहेत. आणि जी स्टार बस आली होती, जी अमरावती शहरात स्टार बस आली होती, ती आमच्या मालकीची म्हणजे महानगरपालिकेच्या मालकीची नव्हती असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भात मला स्वप्नील जसवंते यांचा फोन आला होता की मॅडम स्टार बस आलेली आहे, याची पाहणी आपण करू शकतो आणि महानगरपालिकेत ती बस बोलवणार आहे, त्याचं शुभ मुहूर्त आयत्यसाहेब घेणार आहे. तर या संदर्भात ही अशी माहिती मला त्यांनी फोनवर का देण्यात आली. आणि आता जे आम्ही प्रश्नाचे उत्तर माझ्या सदस्यांनी महिला सदस्यांनी विचारले असता त्यांना कोणतेही प्रश्नाच्या उत्तरांची माहिती माहीत नाही आणि त्या संदर्भात ते काहीही बोलू शकत नाही आहे, हातून मातून उत्तरं देत आहे. या संदर्भात तुम्ही सर्व माझं मीडियांना हेच सांगणं आहे की या संदर्भात त्यांनी माहिती घ्यावी आणि त्यांना विचारणा करावी अशी माहिती मीडियापर्यंत पोहोचली कशी, की जी स्टार बस आपली मालकीची नव्हतीच तर ती मीडियांना कशी माहिती झाली, या संदर्भात त्यांनी सविस्तर आम्हाला या प्रश्नाचे उत्तर देण्यात यावे. परिवहन समिती सदस्यांनी अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी पहिल्यांदा परिवहन समितीची सभा घेण्यात आली आणि या सभेमध्ये आज माहिती विचारली असता त्यांनी आम्हाला खोटी माहिती दिली. जी स्टार बस एक पाहण्यासाठी म्हणून त्यांनी बोलविली होती महानगरपालिकेला, एक पाहण्यासाठी तिचं अवलोकन करण्यासाठी म्हणून एक महानगरपालिकेने एक बस बोलवली होती स्टार बस, आणि ती त्या स्टार बसचं अवलोकन करण्यासाठी महापौर गेल्या होत्या, माजी सभापती मिलिंद बांबल गेले होते, विलास सिंगोले गेले होते स्थायी समितीचे सभापती, आणि ह्या सर्व लोकांनी जाऊन ती त्या बसचं अवलोकन केलं. मग आमचं त्यांना विचारणं झालं प्रशासनाला की ही बस आली असताना परिवहन समितीच्या सभापतीला कळू नये, परिवहन समितीच्या सदस्यांना कळू नये आणि त्यांना का कळवण्यात आलं नाही, तर याच्यावर असं त्यांनी सांगितलं की ही बस ठाण्याला जाणारी होती आणि ती जायका मोटर जवळ तिने स्टॉप घेतला होता, मुद्दा म्हणजे काही चहा पाणी थंड पाणी प्यायसाठी स्टॉप घेतला होता आणि अशा मध्ये त्यांना माहिती पडली, या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती झाली की ही बस इथे थांबली आहे. मग हे धावत पळत तिथे ती बस पाहायसाठी गेले आणि बस पाहायसाठी गेले, फोटो काढला आणि तो फोटो प्रेसला दिला की महानगरपालिकेला एक स्टार बस पाहायसाठी बोलवली. हे अत्यंत खोटं काम, अत्यंत दिशाभूल करणारं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणखी सभापतींना सांगण्यात आलं की बस आलेली आहे आणि तुम्ही पाहायसाठी या. दिव्या सिसोद्यांना सांगण्यात आलं की बस आलेली आहे, जसवंतींनी सांगितलं, परिवहनचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की बस आलेली आहे, तुम्ही पाहायसाठी या, महानगरपालिकेची बस आलेली आहे. म्हणजे इतकं खोटं जर काम चालत असेल परिवहन समितीमध्ये तर यांनी समिती नुसती नावापुरती नेमलेली आहे का? मग यांनी सर्व टाटा मोटर्सला टेंडरिंग प्रोसेस केली, टाटा मोटर्सला सर्व दिलं, मग हे कोणी कोणाच्या अनुमतीने दिलं, कुठून मंजुरात दिली, तर त्याच्यावर ते उत्तर म्हणतात की आयुक्तांनी दिलं, टेंडरिंग प्रोसेस आयुक्तांनी आपल्या स्वतःच्या अधिकारात केलं. मग अधिकारात केलं तर आमसभेची त्याच्यावर मंजुरात घेणं गरजेचं नाही का? परिवहन समितीची मंजुरात घेणं गरजेचं नाही का? मग सर्व आयुक्तांनी मंजूर करून टाकायचं, मग आमसभा कशासाठी, परिवहन समिती कशासाठी? आमचा असा सर्व सदस्यांचा सवाल आहे की ही समिती नुसती नावापुरती आणि नुसतं सह्या करून नुसतं तिथे मलई खाण्यासाठी बाकीच्या लोकांनी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मिळून काही मलई खायची आणि आपलं या समितीला नुसतं सहीसाठी ठेवायचं, हा जो इथे एवढा मोठा षडयंत्र रचलं जात आहे, असं जर षडयंत्र रचलं जात असेल तर आम्ही या परिवहन समितीवर सुद्धा बहिष्कार टाकू. ही परिवहन समिती आम्ही बिलकुल मोडून काढू आणि यांनी पदाधिकाऱ्यांनीच यांनी आपले ठराव मंजूर करावे. पेपर में न्यूज पढ़ा था कि सिटी बस आई है, तो महानगर पालिका हम लोगों को, कई लोगों ने, हम परिवहन समिति के होते के ना, होने के नाते हमारे सभापति और हम लोगों से कई लोगों ने सवाल पूछे कि भाई परिवहन बसेस आई, आप लोगों को मालूम नहीं कि हमने पता नहीं मालूम. तो जब इसको वेरीफाई किया गया, हम लोगों ने आज परिवहन समिति की सभा थी, आज हमने जब अधिकारियों से पूछा तो इतना बड़ा झूठ, और कॉर्पोरेशन में दिशा भूल, जब सदस्यों को दिशा भूल किया जा रहा है तो जनता को झूठ ऐसा बोला गया कि वो जो बस है वो बस ऑलरेडी महानगर पालिका की थी, वो रास्ते से जा रही थी और उससे रोका गया था. जब ये सभा महानगर पालिका की थी नहीं तो फिर अधिकारियों ने इसकी सफाई क्यों नहीं दी है पेपर में?
नियम नियम किसी को पता नहीं अधिकारियों को, क्या सब परिवहन समिति के नियम क्या है प्रशासन के। और दूसरी बात, इतना बड़ा इसमें भी शायद भ्रष्टाचार होने की आशंका है। टाटा मोटर्स को जब बसेज के ऑन रोड के लिए ठेका दे दिया गया है तो और 7.5 लाख 7 लाख 21,300 करोड़ रुपए की मंजूरी ये बसेज चेक के लिए मांग रहे हैं, तो ये भ्रष्टाचार नहीं है तो क्या नहीं? ये सभा सिर्फ आज ये खर्चे को मंजूरी के लिए खर्चा भी टाइम पे डाला उन्होंने। ये जो ये विषय है, ये विषय ना प्रशासकीय विषय है, ना इसमें सभापति के हस्ताक्षर है, ना इसके कोई यानी ये सिर्फ टाइम पे ये विषय डाला है। टोटल भ्रष्टाचार। और टाइम पे विषय डालने का मतलब इसके पीछे बहुत बड़ा राज है। हम ये बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। शहरामध्ये स्टार बसेस आणण्याचा चंग महापालिकेने बांधला आहे, मात्र या बस येणार केव्हा याविषयी कोणतंही निश्चित नियोजन नाही। महापालिकेत या संदर्भात बैठक घेण्यात आली व स्टार बस चालवण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला। स्टार बस शहरात धावणार आहेत याविषयीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या संदर्भात परिवहन विषय समितीची सभा घेण्यात आली। या स्टार बस मनपा चालवणार की ठेका द्यायचा या विषयावर सभेत चर्चा झाली असता ठेका देण्याच्या निर्णयावर सभेत शिक्कामोर्तब झालं। शहर बससाठी अनुदान जमा करण्याकरता खासगी बँकेत खातंही उघडण्यात आलं आहे। 5 कोटीपर्यंत तात्पुरत्या कर्जाला स्थायी समितीची परवानगीही घेण्यात आली आहे। आज बैठकीचा दुसरा विषय जो आहे त्यामध्ये जे आपल्याकडे जेएनयू अंतर्गत बसेस आहे ते बसेस कोणी चालवायच्या, ऑपरेटर प्रायव्हेट ऑपरेटर घ्यायचा की महानगरपालिकेने चालवायचं, याबद्दल साधकवादात चर्चा झाली। आणि चर्चेत असं निष्पन्न झालं की ह्या बसेस चालवण्यासाठी आपण एक नवीन ऑपरेटर जो सक्षम आहे त्याची टेंडर प्रोसेस करावी आणि त्या बसेस चालवायला द्यायच्या। विश्वचषक सामन्यातील भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची अटीतटीची लढत झाली। सिडनी येथे झालेल्या या सामन्यात भारताने कांगारूंपुढे अक्षरशः अग्निपरीक्षा दिली। भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनीमध्ये विश्वचषक सामना रंगला। गुरुवारी झालेल्या या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला। कांगारूंपुढे भारताची अक्षरशः अग्निपरीक्षा ठरली। यंदा विश्वचषक मिळवण्याचा चंग टीम इंडियाने केला होता, त्यामुळे भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र या सामन्यातील पराभवाने क्रिकेट प्रेमींची निराशा झाली आहे। या पराभवाने विश्वचषक सामन्यातील भारताची घोडदौड थांबली आहे। आता अंतिम सामना न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया दरम्यान होईल। गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून 328 धावांचा डोंगर रचला। ऑस्ट्रेलियाचे 7 गडी बाद झाले, मात्र भारतीय खेळाडूंची कामगिरी तितकीशी प्रभावी न ठरल्याने 233 धावांवर भारतीय चमू ऑल आउट झाली व विश्वचषक भारतात येण्याची संधी हुकली। 95 धावांनी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला। वडाळी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिक धास्तावले आहेत। या परिसरात वनविभागाने गस्त वाढवली असून बिबट्याच्या कुटुंबाचा ठावठिकाणा वनविभागाचे कर्मचारी शोधत आहेत। वडाळी SRPF कॅम्प परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिक धास्तावले आहेत। दिवस रात्र वनविभागाची पाळत सुरू असून बिबट्यासाठी परिसरात 6 ट्रॅप कॅमेरे लावले आहेत। या परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। घनदाट झुडपात बिबट्या लपलेला असल्यास बाहेर निघावा यासाठी फटाकेही फोडण्यात आले। वनविभागाचं सर्चिंग ऑपरेशन सुरूच आहे, मात्र सध्या तरी बिबट्याचा शोध लागलेला नाही। प्रॉब्लेम
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटर योजनेअंतर्गत घरातील सांडपाणी व शौचालय यांची जोडणी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात आली. या जोडणीबाबत पॉम्पलेट छापून जनजागृती करण्यात येणार आहे. अमरावती महापालिका क्षेत्रातील भुयारी गटर योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कनेक्शन करणे या विषयावर सभा घेण्यात आली. मजीप्रा व मनपा यांची ही संयुक्त मोहीम असून घरातील सांडपाणी व शौचालय याची जोडणी करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. या जोडणीमुळे घरातील सांडपाणी भूमिगत पाईप लाईनद्वारे वाहून गेल्याने गटार साचणार नाही व डासांची पैदास होणार नाही. तेव्हा माहिती पत्रक पाम्पलेटद्वारे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. भूमिगत गटर योजना जी आहे तिथे आपलं काम पहिल्या टप्प्याचं काम जवळपास कम्प्लीट झालेलं आहे आणि सिव्हिल स्टेडियम प्लॅन जे आहे तो ऑप्शनल आहे. आता आमची विनंती अशी होती सगळ्या नागरिकांना आणि त्यासाठी बैठक आयोजित केली होती की त्यामध्ये जे काही संडास असेल तिथून ते कंपाऊंडपर्यंत ते त्यांनी जोडणी करायची आणि कंपाऊंडपासून ते मग चेंबरपर्यंत जोडणी MGB करायची. आपल्या जवळपास 5,500 जोडणी करायची आहे आणि जोडणी जर पूर्ण झाली तर गावातली घाण जी आहे ते बाहेर जाईल आणि गाव स्वच्छ होईल. जोडणीचा प्रतिसाद कमी असल्यामुळे आम्ही सर्व माननीय महापौर स्थायी समिती सदस्य सर्व गटनेते यांची आणि संबंधित नगरसेवक यांनाही आवाहन केलं त्यांच्या मार्फत की आपण जनतेला सांगावं. आम्ही तर प्रयत्न करतोच आहे पण त्यांनी पण सांगावं की ही जोडणी जी आहे ती आवश्यक आहे आणि 15 मे पर्यंत आम्ही त्यांना टाइम लिमिट देतोय नाहीतर त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करू. सर या संदर्भात जनजागृतीचा अभाव असं वाटत नाही का कारण लोकांपर्यंत ती माहितीच पोहोचलेली नाही कशी जोडली पाहिजे कशा प्रकारचं काम करायचं आहे. आम्ही जनजागृतीचं काम यापूर्वी केलेलं आहे. प्रत्येक ज्यांना जोडणी करायचं आहे असे पॉम्पलेट जे आहे ते नागरिकांना आम्ही त्यांच्या घरी पोहोचवलं. एवढंच नाही तर आम्ही ते मोठे फ्लेक्स जे आहे ते पण त्या भागात लावलेले आहे. मंदिर असतील त्या भागातलं मस्जिद असेल त्या भागात समाज मंदिर असेल धार्मिक स्थळ आहे तिथे पण आपण हे पॉम्पलेट वाटप केले आणि फ्लेक्स पण लावलेले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवृद्धी प्रकरणी मूल्यांकन अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. CCTV फुटेजही तपासले जाणार आहेत. विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरणी विद्यार्थ्यांनाच ताब्यात घेण्यात आलं मात्र अधिकाऱ्यांना या प्रकरणापासून दूर ठेवण्यात आलं होतं. अंकवृद्धीचं हे प्रकरण मूल्यांकन अधिकाऱ्यांशिवाय शक्य आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. आता पोलीस मूल्यांकन अधिकाऱ्यांकडे वळणार आहेत. CCTV फुटेज तपासले जाणार आहेत. गुण वाढवण्यासाठी 5,000 ते 20,000 पैसे घेतले जात असल्याची माहिती आहे तर ज्या विद्यार्थ्यांची गुणवाढ करायची आहे त्यासाठी विशेष क्लुप्ती वापरण्यात आली आहे. नगरसेवक प्रवीण हरमकर यांची मनपा विरोधी पक्षनेता व शिवसेना गटनेता म्हणून निवड झाली आहे. याबद्दल सक्करसाथ मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. शिवसेना गटनेता व मनपा विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्याबद्दल प्रवीण हरमकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. सक्करसाथ मित्रमंडळीच्या वतीने प्रवीण हरमकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला. मिठाई वाटली गेली तसंच आतिषबाजीही करण्यात आली. यावेळी त्यांचे चाहते व मित्रमंडळी उपस्थित होती. नवसारी प्रभागातील देशी दारूचं दुकान हटवावं अशी मागणी प्रभागवासी व महिला बचत गटांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. नवसारी प्रभागातील देशी दारूचं दुकान हटवण्याची मागणी प्रभागवासियांनी व महिला बचत गटांनी केली आहे. दारूमुळे भांडणं व चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे तसंच महिलांना व मुलींना रस्त्याने येणं जाणं देखील कठीण झालेलं आहे. 14 वर्षाच्या आतील मुलंही दारू पिऊ लागली आहेत त्यामुळे त्यांचं भविष्य अंधकारमय होत आहे. तेव्हा हे दारूचं दुकान हटवावं अशी मागणी महिलांनी केली आहे. टाइम देतो 20 तारखेपर्यंत आमच्या गावातली देशी दारू बंद नाही झाली तर आम्ही धरणं आंदोलन करू. सर्व नवसारी महिलातर्फे आधी कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं, एक्सेस सेंट्रलने निवेदन दिलं. सतत दारूचा उदाहरण नवसारीमध्ये वाहत आहे आणि देशी दारूसाठी आम्ही एक दिवशी धरणं आंदोलन सुद्धा केलं. केसेस तरी जाऊन घेतले आहे तरी पण कलेक्टर साहेबांनी आमच्या निवेदनावर काही लक्ष दिलं नाही. पोलीस आले सुद्धा याच्याकडे आम्ही वारंवार फोन करत आहोत का बा गावठी धंद्याचा जास्तीत जास्त धंदे चालू आहे
आज उद्या असे फोन आमचे कट करतात. ते आम्हाला सर्वात जास्त दिवशीपासून इतका मुलांना त्रास आहे. बीएड कॉलेज आहे आणि गायत्री नर्सिंग होम आहे. मोठमोठे लोक तिथे राहिले आहेत. त्या सर्व लोकांना या दारूपासून इतका त्रास आहे की यांनी सुद्धा घरचे भांडेसुद्धा विकणं सुरू केले आता दारूसाठी. आमचं फक्त कलेक्टर निवेदन आहे की तात्काळ मध्ये याचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर बंद करण्यात यावं अशी त्यांना निवेदन आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात वीज नियामक मंडळाची जनसुनावणी झाली. नागरिकांनी नियामक मंडळासमोर आपल्या तक्रारी मांडल्या. वीज नियामक आयोगाची जनसुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. एकीकडे भरमसाठ दरवृद्धी महावितरणने केली आहे तर आयोगासमोर महावितरणने दरवृद्धीचे आकडे ठेवले ते दिशाभूल करणारे आहेत अशी माहिती आहे. आयोगाच्या अध्यक्षा चंद्रा अय्यंगार, सदस्य दीपक लाड, अजीज खान व प्रधान सचिव अश्विनी कुमार यांच्यासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीपासून प्रसार माध्यमांना मात्र दूर ठेवण्यात आलं. अमरावती जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक पंचायत आणि महानगर ग्राहक पंचायतच्या वतीनं, भवन खंडारे यांच्या वतीनं मी आयोगासमोर युक्तिवाद केला. आयोगासमोर युक्तिवाद करताना अनेक गोष्टींचा ओवाफोव केला. सर्वसामान्य ग्राहकाला वेठीस धरल्या जात आहे, परंतु ज्यांच्याकडे करोडो रुपये थकित आहेत त्यांची मात्र यादीही प्रसिद्ध होत नाही. आणि सर्वसामान्य ग्राहकाने जर समजा विद्युत पुरवठा भरला नाही, विद्युत देयक भरलं नाही, 8 दिवसात त्याची लाईन कट केली जाते. परंतु सरळ सरळ बघितलं तर काही नगरपरिषदात ज्यांच्याकडे करोडो रुपये इलेक्ट्रिक बिल आपली थकित आहेत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेही बरंच काही थकित आहे, अशा अनेक थकित असलेल्या आणि मुळा प्रवर्गासारख्या ज्या पश्चिम महाराष्ट्रातलं जर करोडो रुपयाचे थकित असताना त्यांना मात्र संधी दिली जाते, त्यांचं कुठलाही नुकसान होत नाही. परंतु जो प्रामाणिकपणे वीज बिल देयक देतो त्याची मात्र वीज कट केली जाते ही दुर्दैवाची बाब आहे, ही आयोगाच्या निदर्शनाने. याशिवाय वीज गळतीचं जे प्रकरण आहे, वीज चोरी कुठे होते, कशी होते, जसं पोलीस खात्याला काय आहे ते पुढच्या घटना माहीत असतात, त्याप्रमाणे वीज चोरी आणि वीज गळती या अनुषंगानं प्रशासकीय अधिकाऱ्यांना निश्चित माहिती आहे. परंतु कारवाया न होत असल्यामुळं सर्वसामान्य ग्राहक परत वेठीत धरला जातो. भारनियमनाचा जो त्रास होतो मित्रा, त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण लक्षात येईल भारनियमन हे माझा स्पष्ट आक्षेप आहे की भार मी आयोगासमोर हे विषद केलंय की भारनियमन करण्यापूर्वी जसं तुम्ही विद्युत देयक देऊन पुढच्या महिन्याच्या मागच्या महिन्याचं बिल मागता, त्याप्रमाणे जसं आता येणारा मे महिना आहे, लग्नसराईचा महिना आहे, लोकांचे विविध कार्यक्रम असतात, तर मी आयोगासमोर हे ठळकपणे मांडलंय की या महिन्याच्या 25 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये भारनियमन कुठल्या वेळी कुठल्या गावात कसं असेल याची जर योजनाबद्ध बाबी लोकांसमोर पोहोचल्या तर लोकांचे विविध कार्यक्रम करण्यासाठी त्यांना पूर्ण संधी मिळेल. पण त्या ज्यावेळेस ते घोषित करण्यात आलं त्यावेळेस मात्र ते असलं पाहिजे, नाही तर आदिवासी क्षेत्रामध्ये 14 तास, एखाद्या गावामध्ये 8 तास आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये मात्र झगझगाट असतो. या दृष्टिकोनातून थोडं संतुलन, आर्थिक रकमा वसूल करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज आहे. आणि आयोगाच्या दुर्दैवाची बाब आणखी एक नमूद करावीशी वाटते की विद्यमान आयोगाने सातत्यानं दरवर्षी येऊन काही सूचना द्याव्यात, त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं. पण प्रशासन, महाराष्ट्राची वीज वितरण कंपनी, पारेषण कंपनी, ह्या कंपन्या मात्र विद्यमान वीज नियमन आयोगाच्या आदेशाचं पालनही करीत नाहीत, कंटेम्प्ट होतो आहे, परंतु त्याबद्दल दखल घेतली जात नाही. त्यामुळं किमान आतापर्यंत पारित झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने जे आदेश पारित केले त्याची फक्त योजनाबद्ध अंमलबजावणी जरी झाली ना तरीही आपण सुखावून जाऊ शकतो, परंतु योजनाबद्ध ते कार्यक्रम राबवले जात नाही आणि आदेशाची अवमानना केली जाते ही गंभीर बाब आहे. ही बाब सुद्धा ग्राहक पंचायतच्या वतीने मी आयोगाला. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस.
शुक्रवार कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत शतम जीवेत जीवेत शरद शतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची विश्वास तुमचा.